लातूरमध्ये औषधांच्या माध्यमातून भाजप प्रचाराचे डोस देते असा आरोप होतोय. पाहूया काय आहे हा सगळा प्रकार. लातूर शहरात सध्या विक्रीला असलेली ही जेनेरिक औषधं महागड्या ब्रँडऐवजी त्याच कंटेंटची औषधं स्वस्त दरात देण्यासाठी केंद्र सरकारनं ही जेनेरिक औषधांची दुकानं सुरू केली. गेल्या काही वर्षांपासून केंद्रातल्या भाजप सरकारनं जेनेरिक औषधी दुकानातून भारतीय जनऔषधी परियोजना सुरू केली. या औषधांच्या पॅकिंगवर भाजप ज्या पद्धतीनं हायलाईट करून लिहिण्यात आलंय ते पाहता या औषधांच्या माध्यमातून भाजप प्रचार करतोय असा आरोप होतोय. भारतीय जनऔषधी परियोजना केलेला आहे. आता तो भाग वेगळा राजकीय आहे का तो आपल्याला त्याबद्दल आपल्याला काही सांगता येणार नाही असं आहे. कारण राजीव गांधी योजना परियोजना असतातच, त्या आपण कसं म्हणजे टाळू शकतो. आपण लोक त्या बाबतीत अवेअरनेस न पाहता की ह्याचं जे मूल्यमापन आहे जे औषधी चार्जेस त्याला कमी लागतात हे पाहणं खूप गरजेचं आहे. भारतीय जनऔषधी परियोजनेतल्या या औषधांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबावरची औषधं आहेत. या आजारांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे भाजपनं हायलाईट केलेला हा भारतीय जनऔषधींचा ब्रँड घराघरात पोहोचलाय. भारतीय जनऔषधी म्हणजे स्वस्त आहेत, सर्वसामान्य लोकांना परवडणार आहेत. आता माझ्या घरात बी पी शुगर पेशंट आहेत, 3 पेशंट आहेत जवळपास. महिन्याला नाही म्हणलं तर 4-1 हजार रुपये मला लागतात बाहेरच्या औषधांना. भारतीय जनऔषधालयमध्ये मला लयातल्या 3 पेशंटचे 500-700 रुपयामध्ये औषध होतात. भारतीय जनऔषधी परियोजना या योजनेअंतर्गत एका गोळीसाठी किंवा 10 गोळीच्या ट्रीपसाठी 30 रुपयापर्यंत म्हणजे खर्च येतोय. तर ही एक अत्यंत आनंददायी गोष्ट आहे आणि हे सर्वसामान्यांना परवडणारी पण आहे. अत्यल्प किमतीत दर्जेदार औषधी देणारी ही योजना ग्राहकांच्या हिताची आहे. पण औषधांच्या या डोसामुळे भविष्यातली राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनऔषधीच्या बहुतांश ब्रँडवर अशा पद्धतीनं या ठिकाणी भाजप ही ठळक अक्षरात लिहिलेली आहेत. अर्थात हे भारतीय जनऔषधी परियोजनेचं फुल फॉर्म आपण म्हणू शकतो. पण कुठे ना कुठेतरी घराघरात भाजप पोहोचलेलं आहे हेच या औषधीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं. आता या भारतीय जनऔषधी परियोजनेवर विरोधी पक्ष कशा पद्धतीनं आपली प्रतिक्रिया उमटवतात किंवा प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कॅमेरामन आनंद अनकेसह शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.